बहुचर्चित सागरी किनारा मार्गाचं झालं लोकार्पण. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पार पडला लोकार्पण सोहळा. उद्धव ठाकरेंनी मला भूमिपूजनालाही बोलावलं नाही, आम्हाला राजकारणात नाही तर विकासात स्वारस्य. देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. कद्रुवृत्तीची व्यक्ती विकास काय करणार, नुसतं सोशल मीडियावरून काम करून होत नाही. मुख्यमंत्र्यांनीही भाषणातून उद्धव ठाकरेंना झोडपलं. विरोधकांच्या नाकर्तेपणामुळं रखडला होता कोस्टल रोड. जय महाराष्ट्राच्या विजन 2030 कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं कोस्टल रोडच्या निर्मितीचा किस्सा. संविधान बदलणाऱ्याला आम्ही गाढून टाकू, रामदास आठवलेंचं कल्याणमध्ये वक्तव्य. भाजपा सत्तेत आल्यापासून 115 विरोधी पक्षनेत्यांची ईडी चौकशी. ईडीची कारवाई झालेले 85% नेते विरोधी पक्षातले, शरद पवारांच्या रडारवर तपास यंत्रणा. बारामती अॅग्रोचा कारखाना ईडीकडून जप्त. तपास यंत्रणांचा वापर दहशत निर्माण करण्यासाठी. रोहित पवारांवर झालेल्या ईडी कारवाईवर शरद पवार यांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांनी नाशकात घेतली शांतीगिरी महाराजांची भेट. नाशिक लोकसभा जागेवरून महायुतीमध्ये हालचाल. तिकिटासाठी उद्धव ठाकरेंनी 10 कोटी दिले, तानाजी सावंत यांचा गंभीर आरोप. मातोश्रीवर तिकिटांचा बाजार चालायचा, भाजपाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर सडकून टीका. आमच्याबद्दल चांगलं बोलल्याबद्दल धन्यवाद, निलेश राणेंची भास्कर जाधवांवर उपरोधिक स्तुतीसुमनं.